श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 जुलैला आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे. कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं. महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते. हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. याला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, अमृत सिद्ध योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत. हे सर्व योग पूजा, शुभ कार्य त्याचबरोबर केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात. या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडा आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते. ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो. यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं. तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वास्तुदोष निर्माण होत नाही, त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की जर आपण कोणत्याही कामानिमित्त बाहेर पडणार असतील आणि त्यावेळी जर आपण तुळशीचं दर्शन घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होणार आहे. एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन दौलतची कधीही कमतरता पडत नाही, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहते, आपल्या संपत्तीमध्ये कायम वाढही होत जाते. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीचीसुद्धा पूजाही करून घ्यायची आहे. सर्वप्रथम तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं, पण दुरून, कारण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचा नसतो. त्याचबरोबर तुळशी वृंदावनावर आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करून घ्यायचा. अशा रीतीने आपल्याला पूजा तर करून घ्यायची. त्यानंतर जी वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची
ती म्हणजे शाळीग्राम दगड. आता शाळीग्राम तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज भेटून जाईल. अगदी छोट्या साईजमध्ये सुद्धा असतो किंवा मोठ्या साईजमध्ये असतो, तुमचं तुळशी वृंदावन ज्या साईजचं असेल त्या हिशोबाने तुम्हाला छोटा मोठा शाळीग्रामचा जो दगड आहे तो आपल्या घरी घेऊन यायचा आहे. शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते, त्यामुळे घरामध्ये शालिग्राम स्थापित केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. एखाद्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की त्याच्यापासून दारिद्र्य किंवा गरिबी दूर राहते. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते, त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरभरून जाते. ज्या घरात शालिग्रामाची पूजा केली जाते त्या घरात वास्तुदोष आणि अडथळे आपोआप संपतात. एखाद्या घरामध्ये वास्तूसंबंधित समस्या असल्यास आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढला असेल तर तेथे शालिग्रामची यथासांग पूजा करून प्रतिष्ठापना करावी. शालिग्राममध्ये वास्तुदोष संपवण्याची शक्ती आहे. तसेच पती पत्नीमध्ये भांडणं वाढली असतील आणि नातं तुटण्याच्या टोकापर्यंत पोचलं असेल तर अशा घरामध्ये शालिग्राम ठेवावा. शालिग्राम नेहमी तुळशीच्या मुळांजवळ ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा. तसेच दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्रामाचा विवाह तुळशीशी लावावा. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आपोआप येऊ लागेल. ज्या घरात शालिग्रामची स्थापना झाल्यानंतर त्याची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांना सर्व तीर्थाचे उत्तम पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ शालिग्राम दगड हा आणून ठेवायचा आहे आणि त्याची नियमित पूजाही करायची. नक्की करा, ही पूजा केल्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.